श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन श्रीराम रामदासी श्रीराम महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामधून आपण पाहत आहोत भाग क्रमांक सव्वीस श्री महाराजांची पंढरपूर येथे भव्य दिव्य मिरवणूक पुढील भाग आपण पाहूयात श्रींना पांडुरंगाच्या पूजेसाठी एका चांदीच्या पाटावर बसवण्यात आले आणि पुजारी गुरुजींनी पूजा सांगण्यास सुरुवात केली ब्रह्मांड नायकाने आचमन प्राणायाम केला संसारामध्ये मुक्त महापुरुष कसे राहतात हे जर पाहायचे असेल तर माझ्या श्रींच्याकडे पाहावे माझ्या श्रींची स्थिती बाहेरून संसारी माणसाप्रमाणे दिसली तरी अंतरंगातली स्थिती अतिदिव्य अलौकिक होती स्त्रींनी आचमन प्राणायाम केल्यानंतर विश्वकल्याण प्रित्यर्थ संकल्प सोडला आणि नंतर पांडुरंगाचे ध्यान केले श्रींनी ध्यान केल्यावर साक्षात तेथे पांडुरंग प्रकट झाले त्याबरोबर श्रींच्यासह सर्व मंडळींनी पांडुरंगाला साष्टांग नमस्कार घातला आम्ही सर्व साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभे राहिलो तेवढ्यात माझे प्राणनाथ आपल्या चांदीच्या पाटावरून अदृश्य झाले म्हणून सर्व मंडळी गडबडून गेली मला अत्यंत वाईट वाटले मी पांडुरंगासमोर हात जोडून उभा राहिलो आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागलो हे पांडुरंगा येथे जमलेल्या सर्व भक्त मंडळींना श्रींचे दर्शन करून दे श्रींच्या दर्शनाशिवाय तुझी षोडशोपचारे पूजा व्यर्थ आहे तरी माझ्या श्रींना तू पुन्हा प्रकट कर तेव्हा त्या ते सगुण मूर्तीचे ओठ हलू लागले आणि पांडुरंग बोलू लागले अरे तुझ्या श्रींनी माझे ध्यान केले त्याबरोबर ते स्वतःच पांडुरंग झाले आता ते कोणाची पूजा करतील असे म्हणून पांडुरंगाने स्मित हास्य केले आणि काय अघटित झाले एकाएकी पांडुरंग अदृश्य होऊन पांडुरंगाच्या जागी कमरेवर हात ठेवून माझ्या स्त्रींची स्वारी प्रकट झाली त्याबरोबर सर्वांनी श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय असे म्हणून मोठ्याने गगनभेदी गर्जना केली आणि आम्ही सर्वांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातले आमच्या सर्वांचे हृदय प्रेमभक्तीने भरून आले नंतर माझ्याकडे पाहून श्री म्हणाले बाळ आता तू षोडशोपचार पूजा कर हे स्त्रींचे दिव्य अमृत बोल ऐकून मला अत्यंत आनंद झाला आणि आमची स्वारी षोडशोपचार पूजनास बसली स्त्रींची स्वारी अत्यंत दयाळू आहे मी पूजेला बसलेला पाहून माझ्या श्रींनी सिंहासनावरून आपले दिव्य चरण कमल माझ्यासमोर खाली सोडले त्याबरोबर तेथील पूजाविधी सांगणाऱ्या बडव्यांनी स्त्रींच्या चरणाखाली एक सुंदर सुवर्ण चौरंग ठेवून त्यावर सुवर्णाचे एक तामण ठेवण्यात आले हे पाहून आप्पांना फार बरे वाटले आणि त्यांनी बडव्यांना धन्यवाद दिले आता पूजनास खरी सुरुवात झाली सर्व भक्त मंडळी प्रसन्न होती कारण साक्षात चालते बोलते श्री पांडुरंग विराजमान होते खरोखरच हा स्वप्नामधला दिव्य सोहळा अतिदिव्य होता बडव्यांनी मला आचमन करून प्राणायाम करायला सांगितला त्याबरोबर करून झाल्यावर त्याप्रमाणे करून झाल्यावर संकल्प करून प्राणायाम करायला सांगितला त्याप्रमाणे करून झाल्यावर संकल्प सोडण्यात आला नंतर स्त्रींचे ध्यान केले माझी सद्गुरू माऊली ध्यानापूर्वीच साक्षात समोरच उभी होती मी आवाहन करण्यापूर्वीच आसनस्थ झालेले होते तरीसुद्धा वैदिक कर्मपद्धतीनुसार ध्यान आवाहन आसनविधी झाला जे जे दिव्य आणि उत्तम उत्तम आहे ते भगवंताला अर्पण करावे आणि नंतर आपल्या स्वतःचे म्हणजे आपला स्व सद्गुरू भगवंताच्या चरणी अर्पण करावा हे तत्व पूजेच्या अंतरी लपले आहे सोळा उपचारातील आवाहन आसन दोन उपचार स्त्रींच्या आगमनाने झाले आता पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र उपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार विसर्जन हे चौदा उपचार स्त्रींच्या चरणाची प्रतीक्षा करीत होते बडवे गुरुजींनी आता पुढील मंत्र म्हणून मला स्त्रींच्या चरण कमलावर पाणी वाहण्यास सांगितले त्याबरोबर मी चांदीच्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी घेऊन वाहिले त्याबरोबर माझे अंतकरण प्रेमाने भरून आले आणि नेत्रामधून पाणी वाहू लागले नंतर गंध मिश्रित जलाची चांदीची वाटी बडवे गुरुजींनी माझ्या हातात दिली आणि ते पुढचा मंत्र म्हणू लागले ते गंध मिश्रित जल हातावर वाहण्यात संकेत करून गुरुजींनी केला त्याबरोबर मी अत्यंत भक्तीने ते जल श्रींच्या हातावर ओतण्यासाठी वाटी स्त्रींच्या समोर केली तेवढ्यात ब्रह्मांड नायकाने आपला उजवा हाताचा तळवा पुढे केला त्याबरोबर ते, बर ते दिव्य जल स्त्रींच्या हातावर घातले नंतर त्यांना आचमन करण्यासाठी हातावर स्वच्छ निर्मळ जल दिले आता श्रींना स्नान घालण्यास एक भले मोठे सुवर्णाचे गंगाळ दोन बडवे गुरुजींनी उचलून आणले गंगाळामध्ये स्नानासाठी एक सुवर्णाचा तांब्या होता एवढ्यात आप्पा भडगावकर पुढे आले आणि त्यांनी श्रींना अंगावरची वस्त्रे काढण्याची प्रार्थना करून स्त्रींची कफनी काढण्यासाठी आप्पा आपल्या दोन्ही हाताने कफनी वर करू लागले त्याबरोबर श्रींनी आपले दोन्ही हात वर केले आप्पाने ती कफनी स्त्रींच्या हातातून अगदी सावकाश अत्यंत प्रेमाने काढून घेतली आता स्त्रींची स्वारी त्या लंगोटीवर समर्थांच्या सारखी दिसू लागली विशेष करून माझ्या श्रींना कौपीनच फार आवडते कौपीन, कौपीन आवडणे हे धगधगित वैराग्याचे प्रतीक आहे अशा दिव्य महापुरुषांनाच कौपिन शोभते माझ्या श्रींना पांडुरंगाच्या सभागृहातून सर्व मंडळी निरखून पाहत होती आता स्नान घालण्यास सुरुवात करा असे बडबे गुरुजींनी सांगितले त्यानुसार गंगाजळातले पाणी घेऊन मिश्रींना स्नान घालू लागलो एवढ्यात आप्पा म्हणाले बाळ मी पाणी घालतो तू हाताने श्रींना चोळ त्यानुसार मिश्रींचे अंग हळूहळू प्रेमाने चोळू लागलो मला असे करताना खूपच आनंद वाटू लागला स्त्रींच्या दिव्य स्पर्शाने माझे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आणि मी चरणाला घट्ट मिठी मारली माझे गहीवरून आले मी हुंदके देऊन रडू लागलो तेव्हा श्रींनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या दोन्ही हातांनी माझे डोके वर उचलले नंतर बडव्यांनी पंचामृताच्या वाट्या समोर उपस्थित केल्या स्त्रीना पंचामृत स्नान घालून झाल्यावर पुन्हा शुद्धोदक स्नान घालण्यात आले पंचोपचार पूजेनंतर स्त्रीच्या डोक्यावर सुवर्णाचे अभिषेक पात्र टांगण्यात आले आणि सर्व विप्रबडव्यांनी सूक्त म्हणण्यास सुरुवात केली या सूक्तामध्ये माझ्या ब्रह्मांड नायकाची स्तुती गायली आहे याचा अर्थ आता आपण पाहू हजारो मस्तके नेत्र हजारो पाय आहेत असा विराट महापुरुष आदिपुरुष सर्व सृष्टी व्यापून आणखी तिच्या बाहेर दहा पोटे शिल्लक राहिला आहे असा हा आदिपुरुष अमर्याद आहे हे विद्यमान जग आदिपुरुषच आहे इतकेच केवळ नव्हे तर मागे झालेले आणि पुढे होणारे जग हेही आदिपुरुषच आहे याहीशिवाय हा पुरुष देवत्वाचा स्वामी आहे कारण प्राणी मात्राला निमित्त भूत असे जे अनंत त्याच्याद्वारे आपल्या जगत कारणरूपी स्थितीचे अतिक्रमण करून तो दृश्य अशा जगदावस्थेप्रत प्राप्त झाला आहे हे, हे सर्व दृश्य जग ह्या पुरुषाच्या सामर्थ्याच्या महिमेचे परिणामरूप फल आहे तेवढेच केवळ नव्हे तर तो स्वतः ह्या परिणाम रूपापेक्षा जास्त आहे भूत वर्तमान भविष्य या तीन कालातीत चराचर सृष्ट पदार्थ या पुरुषाचा एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा असून बाकीचे तीन चतुर्थांश म्हणजे तीन हिस्से अविनाशी रूपाने द्युलोकात स्थित आहेत हा संसार स्पर्शरहित परब्रह्मस्वरूप स्वरूप असा द्युलोकात ज्योतिषस्वरूपी वसलेला जो आदिपुरुष त्याचा अंशसृष्टी स्थिती आणि संहार अशा तराने फिरून फिरून प्रकट होतो भोजनादी व्यापार असणाऱ्या सचेतन प्राणी समुदाय रूपाने अर्थात पर्वत नद्या पक्षी वगैरे रूपाने स्वतः अनेक रूपाने ब्रह्मांड व्यापून राहिलेला आहे त्या मूळ पुरुषापासून विराट उत्पन्न झाला विविध वस्तू ज्याचे हाती चमकत असतात तो विराट म्हणजे ब्रह्मांड रूपदेह त्या विराट देहावर म्हणजे त्या आधाराने कोणी एका देहाचे अभिमान वाहणारा उत्पन्न झाला तोच अखिल वेदांतामधील परात्मा तोच जीवाच्या रूपाने अवतरला आणि त्यानेच अखिल स्थूलदेह निर्माण केले पुढील सृष्टी उत्पन्न करण्यासाठी देवानी पुरुषसज्ञक हवीने यज्ञ केला त्यावेळी वसंत ऋतू त्या यज्ञामध्ये आज्य ग्रीष्म ऋतू इष्मा आणि शरद ऋतू हवियन सव्य कल्पण्यात आले त्या यज्ञ साधनभूत पुरुषावर मानस यज्ञात देव आणि ऋषी यांनी प्रोक्षण केले या सर्वहूत यज्ञापासून वृषदाजादी भोग्यपदार्थ संपादन करून घेण्यात आले त्याचप्रमाणे वायू ज्याची अधिष्ठ देवता आहे असे वन्य आणि ग्राम्य पशु उत्पन्न केले त्याच सर्वहूत यज्ञापासून ऋग्वेद सामवेद गायत्रादी छंद व यजुर्वेद हे उत्पन्न झाले त्यापासून अश्व व दोन्ही बाहूंना व दोन्ही बाजूंना दात असलेली इतर पशु गाई आणि शेळ्या मेंढ्या निर्माण झाल्या ज्या अर्थी विराट पुरुष देवाने निर्माण केला त्या अर्थी तो किती तऱ्हेने निर्माण केला त्याचे ते मुख कोणते हात कोणते मांड्या कोणत्या व पाय कोणते समजले जातात जातीवर अवलंबून नसलेले ब्राह्मणत्व हेच या विराट पुरुषाचे मुख्य मानले गेले म्हणजे ब्राह्मण याच्या मुखापासून झाले असे नव्हे क्षत्रियत्व ह्याचे बाहू कल्पिले गेले त्याचप्रमाणे वैश्यत्व त्याच्या मांड्या आणि शूद्रत्व त्याचे पाय मानले गेले असा तो विराट निर्माण झाला याच्या मनापासून चंद्र नेत्रापासून सूर्य निर्माण झाला शिवाय याच्या तोंडापासून इंद्र व अग्नी आणि प्राणापासून वारा निर्माण झाला याच्या नाभीपासून आकाश मस्तकापासून द्युलोक पायापासून पृथ्वी आणि दिशा निर्माण झाल्या सारांश अंतरिक्षादी लोक याच्यापासूनच देवांनी निर्माण केले मागे सहाव्या रुचेत जो मानसयज्ञ सांगितला त्या यज्ञात गायत्र्यादी सप्तछंद सात परिधी आणि बारा महिने पाच ऋतू तीन लोक आणि सूर्य याच एकवीस समिधा कल्पून यज्ञानुष्ठान करणाऱ्या देवांनी विराट पुरुषच पशु देवांनी यज्ञद्वाराच यज्ञस्वरूप प्रजापतीचे पूजन केले त्यामुळे तीस कर्मे जगाचा युद्ध उद्धार करण्यासाठी उद्धार करणारी झाली ज्या स्वर्गामध्ये पुरातन साध्यदेव आहेत तो स्वर्ग लोक त्याची उपासना करणाऱ्या महात्म्यांना मिळत असतो असे वर्णन माझ्या श्रींचे सद्गुरुनाथांचे आहे हे वर्णन वेदाने केलेले आहे या वर्णनापलीकडचे माझे सद्गुरुदेव आहेत माया बिचारी वर्णन करून करून किती करेल परंतु मायेचा आधार घेतल्याशिवाय माझ्या श्रींचे पूजन तरी कसे काय करणार श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्तवन भजन भक्तिभाव माये वाचूनी नाही ठावं तात्पर्य आपण मायेमध्ये राहणारी मंडळी मायेच्या आधाराशिवाय मायापतीस प्रसन्न करू शकणार नाही पुरुष सूक्त म्हणून झाल्यावर अतो देवा अवंतू हे सूक्त म्हणून ब्राह्मण बडव्यांनी अभिषेक पूर्ण केला आणि डाव्या हातात घंटा घेऊन मी उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला शंख घेतला तत्पूर्वी अभिषेक पात्र काढून घेण्यात आले होते डाव्या हाताने घंटानाद करून उजव्या हातातले शंखोदक स्वारींच्या डोक्यावर वाहण्यात आले नंतर मी आणि आप्पाने सुंदर अशा स्वच्छ सुती वस्त्राने स्त्रींचे अंग पुसले नंतर स्त्रींची कौपीन बदलण्यात आली नंतर यज्ञोपवित धारण करण्यात आले एवढ्यात आप्पाने अति सुंदर पितांबर श्रींना नेसवला वरती अंगावर भरजरीचे सुंदर उपरणे पांघरून घालण्यात आले नंतर जाईजुयेचे अत्तर त्यांना लावण्यात आले नंतर मी श्रींच्या अगदी जवळ उभा राहून त्यांच्या पसंतीचे त्रिपुंड्रगंध लावू लागलो तेव्हा स्त्रींची स्वारी माझ्याकडे प्रेमाने पाहू लागली स्त्रींचे ते अतिदिव्य पिंगट डोळे पाहून मला फार फार समाधान झाले त्रिपुंड्रगंधानंतर श्रींना द्वादश मुद्रा बारा ठिकाणी गंधाचे छापे लावण्यात आले नंतर माझ्या प्राणप्रिय श्रींना दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाचा बुक्का लावण्यात आला एवढ्यात बडव्यांनी सुगंधी फुलाचे सुंदर हार माझ्या हातात दिले ते मी अति प्रेमाने स्त्रींच्या गळ्यात घातले नंतर सुगंधित बट मोगऱ्याचे गजरे श्रींच्या दोन्ही हातांच्या मनगटावर बांधले त्याबरोबर श्रीने अति प्रेमाने माझ्या हृदयातल्या प्रेमाचा सुगंध गजऱ्याच्या माध्यमातून घेतला तो पाहून मला फार आनंद झाला नंतर श्रींना मलयगिरीच्या चंदनापासून तयार केलेल्या धुपाचा सुगंध अर्पण करण्यात आला म्हणजे चंदनाच्या सुवासिक उद्बत्त्या लावण्यात आल्या या उपचारानंतर श्रींना निरांजनाने ओवाळण्यात आले श्रींना ओवाळताना निरांजनाचे तेज श्रींच्या समोर लाजले आता नैवेद्याच्या चौरंगावर मध्यभागी चौकोनी मंडल पाण्याने काढले आणि त्यावर पंचफळांच्या नैवेद्याचे चांदीचे ताट ठेवले नंतर त्यावर गायत्री मंत्राने प्रोक्षण केले हापूस आंब्याच्या रसाची मोठी वाटी मी हातात घेतली आणि श्रींना चमचाने रस तोंडात भरवू लागलो श्री अतिप्रेमाने हास्य करून आम्ररस सेवन करू लागले सर्व मंडळी अति प्रेमाने प्रेममूर्तीकडे पाहत होते खरोखरच हा स्वप्नातला दिव्य सोहळा अवर्णनीय होता फलाहार झाल्यानंतर श्रींचे मुखकमल धुवून पुषणात आले हा नैवेद्याचा तेरावा उपचार झाल्यावर आरतीचे तामण सुसज्ज करण्यात आले आरती करण्यासाठी सभामंडपातील सर्व मंडळी उभी राहिली आणि दिव्य महाआरतीस सुरुवात झाली अनेक प्रकारची मंजूळ वाद्ये वाजू लागली त्या मंजूळ वाद्यांच्या सुरामध्ये सर्व भक्त मंडळी मंजूळ आवाजात आरती म्हणू लागली स्त्रींची स्वारी गंभीरपणे सर्वांचे भक्तिभाव स्वीकारत होती सर्व भक्त मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झाली होती आरती म्हणता म्हणता सर्वजण स्त्रींना पाहत होते त्या दिव्य मूर्तीला आपल्यासमोर पाहताना सर्वजण दिव्यानंदात डुंबून गेले होते आरतीनंतर श्रींची कर्पूर आरती करण्यात आली आता मंत्र पुष्पांजली सुरुवात केली सर्वांनी विविध रंगाची फुले आपल्या ओंजळीत घेतली होती पुष्पांजली म्हणून झाल्यावर सर्वांनी ओम सच्चिदानंदाय विद्महे पूर्ण बोधाय धीमही तन्न सद्गुरु प्रचोदयात ही सद्गुरु गायत्री म्हणताच स्त्रींची स्वारी सिंहासनावरून अदृश्य झाली मी आणि आप्पा बडगावकर गोंधळून गेलो आणि श्रींना इकडे तिकडे पाहू लागलो तर काय ही दयाळू स्वारी सभामंडपात रंगशिळेवर कमरेवर हात ठेवून पांडुरंगासारखी तटस्थ उभी होती आणि सर्व मंडळी अति प्रेमाने श्रींच्या चरणावर मंत्र पुष्पांजली वाहून नमस्कार करीत होती आता मात्र गर्दीतून रस्ता काढत श्रींच्याजवळ जवळ जाणे इतके सोपे नव्हते मी त्या गर्दीतून रस्ता काढत काढत पुढे सरकू लागलो एवढ्यात मला इकडे श्रीराम मंदिरात जाग आली तर काय आश्चर्य स्त्रींची प्रत्यक्ष स्वारी सिंहासनावर बसलेली आणि मी स्त्रींच्या समोर हातामध्ये मंत्रपुष्पांजली घेऊन उभा होतो स्त्रींना पाहून मला अतिशय आनंद झाला ती मंत्रपुष्पांजली मी स्त्रींच्या दिव्य सगुण मूर्तीवर उधळली आणि श्रींना शिरसाष्टांग अष्टांग नमस्कार घातला नंतर श्रींना प्रदक्षिणा घालून पुन्हा दंडवत केला तेव्हा स्त्री माझ्या मुखामध्ये आंब्याची फोड घातली खाऊन झाल्यावर श्री म्हणाले बाळ आता तोंड उघड पाहू त्याबरोबर मी माझे तोंड आ करून मोठे केले माझ्याकडे पाहून श्री स्मित हास्य करू लागले आणि एकाही एका छोट्या निळ्या ज्योतीचे रूप धारण करून ही ब्रह्मांड नायकाची स्वारी माझ्या मुखात प्रवेश करून हृदयरूपी गुहेत स्थिरावली थोडा वेळ मी तिथे स्थिर बसून राहिलो एवढ्यात स्त्रींचा आवाज आला बाळ आता माळ घेऊन जपास बैस स्त्रींच्या आज्ञेनुसार मी लगेच जपाला बसलो यावेळी चारला दहा मिनटे कमी होती दोन तास जप करून चंद्रभागेवर जाऊन जाऊन स्नानसंध्या उरकून पुन्हा श्रीराम मंदिरात आलो सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून श्रीरामप्रभूंना शिरसाष्टांग नमस्कार घातला श्रीरामप्रभूंचे स्थान अतिसुंदर असून हे राम बालस्वरूप आहेत चेहरा इतका मोहक आहे की ते रूप पाहतच राहावे असे वाटते साक्षात स्त्रींचा स्पर्श या रामाला झालेला असल्याने या मूर्ती अत्यंत जागृत आहेत श्रींनी आपली शक्ती या रामामध्ये स्थापित केली आहे याचा अनुभव येथे प्रत्यक्ष जाणवतो देवदैवतांच्या मूर्ती संतांच्या हस्तेच स्थापन कराव्यात कारण संतांच्या दिव्य स्पर्शाने पाषाणाच्या मूर्तीमध्ये देवत्व येते धन दौलत खूप मिळते म्हणून सावकाराच्या हस्ते मूर्तीची स्थापना कधीही करू नये संतांच्याकडे जी आध्यात्मिक दौलत असते ती विकारांच्या अधीन झालेल्या सावकारांच्याकडे नसते सर्वांच्या हृदयामध्ये रामाचा निवास असल्याने सर्वांचा यथायोग्य मान ठेवावा सर्वज्ञ श्रेष्ठ सद्गुरू भगवंतालाच मानावे तरच नरदेहाला येऊन उपयोग होतो नरदेहाचे महत्त्व फार अमूल्य आहे श्री समर्थ रामदास स्वामीनी दासबोदात या नरदेहावर एक संपूर्ण समास लिहिला आहे श्री समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे दे हा नरदेह अत्यंत धन्य आहे याची अपूर्वता अशी की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो हा नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्तीच्या नादी लागले कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगर कपारीचा आश्रय घेऊन राहिले कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात कोणी पुरश्चरणे करतात तर कोणी अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करीत राहतात कोणी तपाच्या साधनात राहतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात तर अभ्यास करून वेदशास्त्रामध्ये मोठे विद्वान होतात कोणी हट योगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरतात तर कोणी देव आहेच ही भावना वाढवून तिच्या जोरावर देव आपलासा करून घेतात या नरदेहाचा उपयोग सद्गुरू भक्तीसाठी केला तरच नरदेहाचे कल्याण होते या नरदेहाच्या आधारानेच ब्रह्मानंद आनंदसागर श्रींचे लाडके शिष्य म्हणून प्रसिद्ध झाले सर्व प्राणीमात्रांच्या देहापेक्षा नरदेह अत्यंत श्रेष्ठ आहे या नरदेहाच्या आधारानेच अनेक जण नराचे नारायण झाले नरदेहाला येऊन जर भगवंताच्या नामाचा ध्यास लागला नाही तर तो नर नसून पशु आहे नरदेहाला येऊन जर सद्गुरू भक्ती करताना लाजला तर तो दोन पायाचा पशुच समजावा सद्गुरू भगवंताच्या सेवेसाठी देह जिजवला तरच नरदेहाचे कल्याण होते इतर देहाच्या प्राण्यांना भक्ती करता येत नाही म्हणून विविध देहाच्यामध्ये नरदेह श्रेष्ठ आहे म्हणून समर्थ सांगतात या नरदेहाचे आधारे नाना मुख्य सारासार विचारे बहुत सुटले या नरदेहाच्या आधाराने वाट मोकळी होते नरदेहाच्या आधाराने अनेक साधने करणे शक्य होते परंतु तेथे सारासार विचार असणे अवश्य आहे सारासार विचाराने नरदेहाचा उपयोग करून घेतला तर मनुष्य प्राणी स्वतः भगवत स्वरूपच होतो परंतु काही लोक परमार्थ न करताच मरून जातात देह धडदाखट आहे तोपर्यंत या देहाचा लवकरात लवकर उपयोग करून घ्यावा नाहीतर अनेक प्रकारच्या आघाताने रोगांनी पीडित होऊन देह नष्ट होतो म्हणून वेळेवरच सावध होऊन त्याचा सदुपयोग करून घ्यावा असो नरदेहाचे जेवढे महत्त्व गावे तेवढे थोडेच आहे समजदारांना नुसता संकेतच पुरा होतो दुसऱ्या दिवशी आमची स्वारी पुढच्या प्रवासाला जाणार एवढ्यात पंढरपुरीतील श्रींचे एक भक्त मला भेटण्यास आले यांचे नाव श्री विजय खिस्ते यांचा फोटो स्टुडिओ घोंगडे गल्लीत आहे यांच्या वडिलांनी माझ्या श्रींचा त्यावेळी एक सुंदर फोटो काढला होता तो पाहण्यासाठी हे गृहस्थ मला आपल्या स्टुडिओमध्ये घेऊन गेले त्यांनी श्रींचा फोटो दाखवला फोटोकडे पाहताच मला खूप आनंद झाला माझे ते श्रींच्या प्रती असलेले प्रेम पाहून तो फोटो त्यांनी मला सप्रेम भेट म्हणून दिला मी त्यांना त्या प्रित्यर्थ धन्यवाद दिला नंतर श्रीराम मंदिरात येऊन आमच्या स्वारीने श्रींची तस्वीर धोत्रात गुंडावून झोळीत ठेवली आणि प्रभूंना सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार केला तेव्हा बालस्वरूप रामाने स्मित हास्य केले ही चैतन्य रामाची दिव्य शिदोरी घेऊन आमची स्वारी मार्गस्थ झाली पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराजांनी लिहिलेला अभंग क्रमांक आठ जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खाण रामनाम गायीचे रक्षण भूतदया जाणा अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होव निराहे रामकृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लिला वेगळ आली श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।